गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम टू योर मराठी लेक्चर. सर्वांनी मराठीची वर्कबुक ओपन केली. आपण मराठीचा कोणता पाठ पढत होते? मुळाक्षरांची ओळख. त्यासाठी आपल्याला पेज नंबर 3 ओपन करायचं आहे. ओके, पेज नंबर 3 काढला. आपण कोणता पाठ पढत होते, वाचत होते? मुळाक्षरांची ओळख. ओके, आपण मुळाक्षराची ओळख हा पाठ शिकत होते. मुळाक्षर म्हणजे काय? मुळाक्षर म्हणजे अल्फाबेट. मुळाक्षर म्हणजे काय? अल्फाबेट. जसे इंग्लिशमध्ये एबीसीडी असते, तसे मराठीत मुळाक्षर असतात. आता मुळाक्षरामध्ये आपण काय शिकत होतो? स्वर शिकत होतो. व्हेरी गुड. आपण काय शिकत होतो? स्वर शिकत होतो. आपण कोणते कोणते स्वर शिकले? अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडिलिंबू. हे स्वर आपण शिकले. अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडिलिंबू. ओके, आणि मी तुम्हाला होमवर्क काय दिला होता? तुम्हाला नोटबुक मध्ये ई इमारत आणि ई इडिलिंबू, वन पेज ई इमारत आणि वन पेज ई इडिलिंबू तुम्हाला होमवर्क दिला होता. येस ऑर नो? येस. तर तुम्हाला आता तो कम्प्लीट केलाय. तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवलाय. व्हेरी गुड. तर आता आपण नवीन स्वराची शिकणार आहोत, त्यासाठी वर्कबुक ओपन करा. ओके स्टुडंट्स, तर आपण अ अननस, आ आई, ई इमारत आणि ई इडिलिंबू हे आपण शिकले. आता आपण पुढचा स्वर शिकणार आहोत. अ आ ई, ई ई नंतर काय येतो? ऊ. हा काय आहे? ऊ. हा काय आहे? ऊ. काय आहे? ऊ. सगळ्यांनी बोला. ऊ. हा आहे ऊ. ऊ म्हणजे काय? ऊ पासून काय येतं? तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड मध्ये शिकला आहात. ऊ पासून काय येतं? ऊ पासून येतं उखळ. काय येते? ऊ उखळ. ऊ पासून काय येतं? उखळ. मी तुम्हाला उखळचे चित्र दाखवते. ही आहे उखळ. काय आहे ही? उखळ. ऊ पासून येतं उखळ. ऊ पासून काय येते? उखळ. ऊ खळ. उखळ ही आहे उखळ. आता उखळ म्हणजे काय? तुम्हाला उखळ माहितीये? तुमच्या घरी नक्की असणार उखळ. ह्याला हिंदी मध्ये ओखली म्हणतात. काय म्हणतात? ओखली. ह्यामध्ये आपण काय करतो? ह्यामध्ये आपण मसाले कुटतो. ओके, मम्मी मिरची कुटते. मिरची तिखट मसाले कुटण्यासाठी उखळीचा वापर केला जातो. ह्यामध्ये मसाले कुटले जातात. हे असं भांडं असते आणि त्याच्यामध्ये एक असा छोटासा दांडा असतो. त्याच्याने आपल्याला ते मसाले ह्यामध्ये टाकून कुटायचे असतात. तर ह्याला काय म्हणतात? ह्याला म्हणतात उखळ. काय म्हणतात? उखळ. ऊ उखळ. ऊ उखळ. ऊ उखळ. तर तुम्हाला कळालं ऊ पासून काय येतं? उखळ. ऊ उखळ. अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडिलिंबू. ऊ उखळ. व्हेरी गुड. तर तुम्हाला कळालं नेक्स्ट स्वर कुठला आहे? ई नंतर काय येतो? ऊ. ई नंतर काय येतो? ऊ. आणि ऊ पासून काय येतं? उखळ. ऊ उखळ. अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडिलिंबू आणि ऊ उखळ. ऊ उखळ. ओके, तर आता आपण ऊ लिहायला शिकणार आहोत. ऊ पासून काय येतं? उखळ.
आणि आता आपण उ नोटबुक मध्ये लिहायला शिकणार आहोत, त्यासाठी तुम्हाला नोटबुक काढायची आहे. ऊ उखळ आपण शिकणार आहोत. आपण ई इडलिंबू शिकलो, आता आपण ऊ उखळ शिकणार आहोत. ऊ कसा लिहायचा? ओके, ऊ कसा लिहायचा? लेफ्ट साइड कव आणि त्याला खालून अजून एक लेफ्ट साइड कव, अक्षरावरती रेषा, हा झाला ऊ. परत एकदा तुम्हाला दाखवते, लेफ्ट साइड कव त्याला खालून चिकटून अजून एक लेफ्ट साइड कव आणि राइट साइड कव आणि त्याला अजून एक राइट साइड कव आणि अक्षरावरती स्लीपिंग लाईन, हा झाला ऊ. ओके, हा काय झाला? ऊ. आपण आता इथे लाईन्स वर लिहिणार आहोत. फर्स्ट लाईन वर राईट साइड कव आणि त्याला खालून अजून एक राईट साइड कव, अक्षरावरती स्लीपिंग लाईन, ह्या दोन्ही लाईनच्या मध्ये लिहायचं आहे. ओके, उखळ, उखळ, उखळ. ओके, तर आता आपण ऊ लिहायला शिकणार आहोत. ह्या टू लाईन्स आहेत, ह्या दोन्हीच्या मध्ये पहिला एक राईट साइड कव आणि त्याला खालून अजून एक राईट साइड कव, अक्षरावरती स्लीपिंग लाईन, हा झाला आपला ऊ. सगळ्यात सिंपल आहे ऊ. राईट साइड कव, त्याला खालून अजून एक राईट साइड कव, अक्षरावरती स्लीपिंग लाईन, ऊ उखळ. राईट साइड कव, त्याला खालून अजून एक राईट साइड कव, अक्षरावरती स्लीपिंग लाईन, हा झाला ऊ. सर्वांनी बोलायचंय आणि लिहायचंय. राईट साइड कव, त्याला खालून अजून एक राईट साइड कव आणि अक्षरावरती स्लीपिंग लाईन, हा झाला ऊ. राईट साइड कव, त्याला खालून अजून एक राईट साइड कव, अक्षरावरती स्लीपिंग लाईन, हा झाला ऊ. कसा काढायचा? राईट साइड कव, खालून अजून एक राईट साइड कव आणि स्लीपिंग लाईन, ऊ उखळ. राईट साइड कव, त्याला खालून अजून एक राईट साइड कव, स्लीपिंग लाईन, ऊ उखळ. राईट साइड कव, त्याला खालून अजून एक राईट साइड कव, वरती स्लीपिंग लाईन, ऊ उखळ. राईट साइड कव, त्याला खालून अजून एक राईट साइड कव, अक्षरावरती स्लीपिंग लाईन, ऊ उखळ. राईट साइड कव, त्याला खालून अजून एक राईट साइड कव आणि अक्षरावरती स्लीपिंग लाईन, हा झाला ऊ उखळ. ओके, तर तुम्हाला फुल पेज ऊ उखळ असं लिहायचं आहे. ओके, मी तुमच्यासोबत टू लाईन्स लिहिले, तुम्हाला तुमचं फुल पेज ऊ उखळ लिहायचं आहे. स्टुडंट्स, राईट फुल पेज ऑफ ऊ उखळ. आप सभी को फुल पेज लिखना है ऊ. ओके, आता ऊ नंतर काय येतो? ऊ नंतर येतो, आपण आता काय शिकलो? अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडलिंबू, ऊ उखळ. अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडलिंबू, ऊ उखळ. आणि नेक्स्ट आहे ऊ नंतर येतो ऊ. ऊ नंतर काय येतो? ऊ. हा काय आहे? ऊ. ओके, तर आता हा काय आहे? ऊ. हा आहे ऊ. ऊ पासून येत उखळ आणि हा आहे ऊ. ह्याच्यापासून काय येत? ऊस. ऊ उखळ आणि हा आहे ऊ. ऊस. ह्याच्यापासून काय येत? ऊस. आता ऊस म्हणजे काय? मी तुम्हाला पिक्चर दाखवते. ऊ उसातला ऊस म्हणजे काय, त्याचं पिक्चर तुम्हाला मी दाखवते. हा आहे ऊस. हा काय आहे? ऊस. ऊ ऊस. ऊ ऊस. हा आहे ऊस. ऊस म्हणजे काय? शुगरकेन. ऊस म्हणजे काय? शुगरकेन. उसाला इंग्लिश मध्ये म्हणतात शुगरकेन अँड हिंदी मध्ये म्हणतात
गन्ना। तुम्ही लोग उसाचा रस पीता, गन्ने का जूस पीते हो? यस सर, हिंदी में उसको बोलते हैं गन्ना आणि मराठी मध्ये ऊस आणि इंग्लिश मध्ये शुगरकेन। तर ऊ पासून काय येतं? ऊस। ऊ ऊस ऊस कळाला तुम्हाला? यस ऊ ऊस ऊ पासून येतो ऊस। ऊ ऊस ओके स्टूडेंट्स, ऊ ऊस ओके। ऊ उसातला तुम्हाला कळालं ऊ पासून काय येतो? ऊस ओके। तर ऊ उकळीतला आणि ऊ उसातला, ह्या ऊ पासून काय येतो? ऊस। अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडिलिंबू, ऊ उखळ, ऊ ऊस। ऊ ऊस ओके स्टूडेंट्स। तर आता आपण ऊ लिहायला शिकणार आहोत, त्यासाठी तुम्हाला मराठीची नोटबुक परत ओपन करायची आहे। ओके स्टूडेंट्स, तर आता आपण ऊ लिहायला शिकलो, ऊ उखळ, आणि आता आपण ऊ ऊस लिहायला शिकणार आहो। तर ऊ कसा काढायचा मी तुम्हाला इथे काढून दाखवते रफ मध्ये, सर्वांनी फक्त लक्ष द्यायचे। ओके ऊ कसा काढायचा? राईट साइड कर्व, त्याला खालून अजून एक राईट साइड कर्व, आणि अक्षराच्या मधून अजून एक राईट साइड कर्व, हा झाला ऊ। परत एकदा बघा, राईट साइड कर्व, त्याला खालून अजून एक राईट साइड कर्व, आणि दोन्हीच्या मधून सुद्धा एक राईट साइड कर्व, हा झाला ऊ ऊस। ऊ ऊस ओके। तर आपण आता लिहूया ऊ ऊस, या फर्स्ट लाईन वर दोन्ही लाईनच्या मध्ये लिहायचंय, राईट साइड कर्व, त्याला खालून अजून एक राईट साइड कर्व, दोन्हीच्या मधून अजून एक राईट साइड कर्व, अक्षरावरती स्लीपिंग लाईन, हा झाला ऊ। ऊ ऊस ओके। ऊ ऊस, आता आपण ऊ लिहिणार आहोत, राईट साइड कर्व, त्याला खालून अजून एक राईट साइड कर्व, आणि दोन्हीच्या मधून एक राईट साइड कर्व, हा झाला ऊ। राईट साइड कर्व, त्याला खालून अजून एक राईट साइड कर्व, आणि दोन्हीच्या मधून अजून एक राईट साइड कर्व, अक्षरावरती स्लीपिंग लाईन, ऊ ऊस। राईट साइड कर्व, त्याला खालून अजून एक राईट साइड कर्व, आणि अक्षरावरती अजून त्यामधून एक राईट साइड कर्व, आणि अक्षरावरती स्लीपिंग लाईन, हा झाला ऊ ऊस। परत एकदा बघा, राईट साइड कर्व, त्याला खालून अजून एक राईट साइड कर्व, आणि त्यामधून एक राईट साइड कर्व, हा झाला ऊ ऊस। राईट साइड कर्व, त्याला खालून अजून एक राईट साइड कर्व, आणि दोन्हीच्या मधून एक राईट साइड कर्व, हा झाला ऊ ऊस। राईट साइड कर्व, त्याला खालून अजून एक राईट साइड कर्व, आणि दोन्हीच्या मधून अजून एक राईट साइड कर्व, हा झाला ऊ ऊस। राईट साइड कर्व, खालून अजून एक राईट साइड कर्व, या दोन्ही लाईनच्या मध्ये लिहायचंय, आणि अक्षर मधून अजून एक राईट साइड कर्व, हा झाला ऊ ऊस। राईट साइड कर्व, त्याला अजून एक राईट साइड कर्व, दोन्हीच्या मधून अजून एक राईट साइड कर्व, अक्षरावरती स्लीपिंग लाईन, हा झाला ऊ ऊस। राईट साइड कर्व, त्याला खालून अजून एक राईट साइड कर्व, आणि त्याच्यामधून अजून एक राईट साइड कर्व, हा झाला ऊ ऊस। राईट साइड कर्व, त्याला खालून अजून एक राईट साइड कर्व, आणि दोन्हीच्या मधून अजून एक राईट साइड कर्व, हा झाला ऊ ऊस। ओके स्टूडेंट्स, तर तुम्हाला हा ऊ उसातला
फुल पेज लिहायचं आहे. ऊ उकळीतला आणि ऊ उसातला फुल पेज तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ओके, तर आता आपण काय शिकलो? ऊ उसातला. अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडिलिंबू, ऊ उखळ, ऊ ऊस. अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडिलिंबू, ऊ उखळ, ऊ ऊस. आणि ऊ नंतर काय येतो? ऊ ऊस नंतर येतो, हा नवीन स्वर आहे, रू. हा काय आहे? रू. हा नवीन स्वर काय आहे? रू. ऊ नंतर येतो रू. हा आहे रू. सर्वांनी माझ्या मागे म्हणायचं आहे, रू. रू ऋषीतला. रू पासून काय येतं? ऋषी. आता ऋषी कोण? हे आहेत ऋषी. रू ऋषीतला. रू ऋषीतला हे आहेत ऋषी. तुम्हाला तुमच्या वर्कबुकमध्ये दिसत असतील. हे आहेत ऋषी. रू ऋषीतला. आता ऋषी म्हणजे कोण? ऋषी म्हणजे असे एक साधू जे सतत देवाच्या सानिध्यात असतात, देवाचं नाम जपत असतात, देवाच्या नावाचं गात असतात, त्यांना म्हणतात ऋषी. ओके, तुम्ही बघितलेत ऋषी जे सतत देवाचं नाम जप करत असतात. ओके, तर हे आहेत ऋषी. रू ऋषी. रू ऋषी. रू पासून काय येतं? ऋषी. तुम्हाला ऋषीमुनी माहिती आहेत? ब्राह्मण. येस, हे ऋषीमुनी सतत देवाचं नाम जपत असतात म्हणून त्यांना म्हणतात ऋषी. रू ऋषी. तर ऊ नंतर काय येतो? रू. काय येतो? रू. अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडिलिंबू, ऊ उखळ, ऊ ऊस, रू ऋषी. रू ऋषी. आता आपण रू नोटबुक मध्ये लिहिणार आहोत. ऊ ऊस लिहिला, आता आपण रू ऋषी लिहिणार आहोत. कसा लिहायचा रू? पहिला स्टँडिंग लाईन, त्याला ह्या साईडून दोन स्लँटिंग लाईन. हा झाला आपला उलटा के. तुम्हाला उलटा के फॉर कॅट काढता येतो? के काढता येतो. ओके, के फॉर काइट. तसा इथे उलटा के काढायचा आणि त्याला मागून असा एक राईट साइड कव द्यायचा आणि त्याच्यामधून एस काढायचा. हा झाला रू ऋषीतला. परत एकदा दाखवते. उलटा के फॉर कॅट, के फॉर काइट काढायचा. उलटा के काढला, त्यानंतर त्यामधून असा एक त्याला जॉईन करायचा राईट साइड कव आणि त्यामधून एस काढायचा. ओके, एस काढला, हा झाला एस. आणि अक्षरावरती रेषा, हा झाला रू ऋषीतला. परत एकदा बघूया. दोन्ही लाईनच्या मध्ये उलटा के आणि हा झाला रू. उलटा के राईट साइड कर्व आणि त्याला जॉईन एस. रू ऋषीतला. रू ऋषीतला. ओके, लिहूया आपण उलटा के, त्याला राईट साइड कर्व आणि त्याला एस. हा झाला रू. उलटा के एकदम इझी आहे, त्याला राईट साइड कर्व जॉईन करायचा आणि त्याला एस काढायचा. हा झाला रू ऋषीतला. उलटा के, त्याला असा राईट साइड कर्व जॉईन करायचा आणि एस काढायचा.
ती झाला रू ऋषीतला. उलटा के राईट साइड कव जॉईन करायचा आणि त्याला असा एस काढायचा की झाला रू ऋषीतला. उलटा के त्याला असा राईट साइड कव आणि एस की झाला रू ऋषीतला. ओके, उलटा के त्याला असा राईट साइड कव जॉईन करायचा आणि एस की झाला रू ऋषीतला. उलटा के त्याला राईट साइड कव आणि एस की झाला रू ऋषीतला. ओके स्टूडेंट्स, स्टँडिंग लाईन उलटा के राईट साइड कव अँड त्याला एस हा झाला रू. उलटा के असा राईट साइड कव आणि त्याला एस हा राईट साइड कव एका साइडून जॉईन करायचा. उलटा के त्याला राईट साइड कव आणि मग एस हा झाला रू. कसा कळाला? उलटा के राईट साइड कव असा काढायचा, खालून चिकटवायचा, वरतून चिकटवायचा नाही, आणि त्याला एस काढायचा की झाला रू ऋषीतला. रू ऋषीतला. तर आपण आज ऊ उखळ टू लाईन्स केले, तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. ऊ ऊस टू लाईन्स केले, तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. आणि रू ऋषी टू लाईन्स केले फुल पेज. ओके, ऊ उखळ, ऊ ऊस, रू ऋषी, हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. आता वर्कबुक काढा. तर आज आपण अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडिलिंबू, ऊ उखळ, ऊ ऊस, रू ऋषीतला हे आपण शिकले. अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडिलिंबू, ऊ उखळ, ऊ ऊस, रू ऋषी हे आपण आज शिकले. तुम्हाला ऊ उखळ, ऊ ऊस आणि रू ऋषी तुमच्या नोटबुकमध्ये वन वन पेज लिहायचं आहे. आप सभी को ऊ ऊ अँड रू हे आपण नोटबुकमध्ये वन वन पेज लिखना है. ओके स्टूडेंट्स, थँक्यू.